जॉब ऑर्डर प्रोसेसिंग जॉब वर्क आउट ऑर्डर जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीला गुड्स प्रोसेस किंवा मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ऑर्डर प्लेस करते तेव्हा त्यास जॉब वर्क आउट ऑर्डर असे म्हटले जाते. जॉब वर्क आउट ऑर्डरमध्ये ऑर्डर आयटम क्वांटिटी रेट व अमाऊंट यांची माहिती असते. तसेच डिस्पॅच डिटेल प्रोसेस इन्स्ट्रक्शन नेचर ऑफ प्रोसेसिंग इत्यादी माहिती असते. आपल्याला जे प्रॉडक्ट तयार करायचे आहे त्यासाठी बिल ऑफ मटेरियल्स तयार करावे लागतात. टॅलीने आपल्याला रॉ मटेरियल सेंड केल्याचे व प्रोसेस किंवा फिनिश प्रॉडक्ट रिसीव केल्याचे रेकॉर्ड मेंटेन करण्याची सुविधा दिलेली आहे. जॉब वर्क इन ऑर्डर जेव्हा एखाद्या कंपनीकडून आपल्या कंपनीला गुड्स प्रोसेस किंवा मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ऑर्डर रिसीव होते तेव्हा त्यास जॉब वर्क इन ऑर्डर असे म्हटले जाते. जॉब वर्क इन ऑर्डरमध्ये ऑर्डर्ड आयटम्स क्वांटिटी रेट व अमाऊंट याची माहिती असते. तसेच डिस्पॅच डिटेल प्रोसेस इन्स्ट्रक्शन नेचर ऑफ प्रोसेसिंग इत्यादी माहिती असते. आपल्याला जे प्रॉडक्ट तयार करायचे आहे त्यासाठी बिल ऑफ मटेरियल्स म्हणजे BOM तयार करावे लागतात. आता आपण टॅलीमध्ये जॉब प्रोसेसिंग संदर्भात जॉब वर्क आउट ऑर्डर किंवा जॉब वर्क इन ऑर्डर याच्या एंट्रीज कशा करायच्या हे पाहू.